राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यातच मागच्या वर्षी भरलेल्या पीक विम्याचा लाभ अद्यापही मिळालेला नसल्यानं बुलढाण्याच्या चिखली इथल्या शेतकऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. चिखलीच्या वैरागड इथल्या जवळपास 15 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत लेखी निवेदन दिलंय आणि इच्छामरण मागितलंय. त्यामुळे आता तरी प्रशासनानं याबाबत ठोस निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा देणं गरजेचं आहे. सर, माझी शेती खामगाव तालुक्यामध्ये नागझरी बुद्रुक मध्ये 3 एकर शेती आहे. मला 2017-18 ICI कंपनीकडून विमा मिळाला नाही व सततची पाणी चालू असल्यामुळे सोयाबीन आणि कपाशीचं नुकसान व आम्ही त्याच्यामुळे कर्जबाजारी झालेलो आहोत. काल आम्ही कलेक्टर मॅडमला एक निवेदन दिलेलं आहे की बुवा इच्छामरण मिळावं, यासाठी आम्ही काल निवेदनातून एक आमची भावना व्यक्त केली की बुवा जसं आम्हाला शेतकऱ्याला जे वर्षातून एक वेळेस पीक आलेलं ते जर आमचं पाण्यानं म्हणजे खेळ खंडोबा करून टाकला, परंतु आम्ही विमा फाडलेला असताना मागच्या वर्षी तो पण मिळत नाही, अशा परिस्थितीत आम्ही कलेक्टर मॅडमला इच्छामरणाची परवानगी मागितली आणि ती मॅडमनं मान्य करावी. आमच्या गावातील 15 ते 20 शेतकऱ्याने काल कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे इच्छा मरणासाठी. सतत नापिकी असल्यामुळं त्या नापिकीला कंटाळून त्या शेतकऱ्यांनी इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. तरी शासनानं या गोष्टीवर दखल घ्यायले पाहिजेत आणि त्यांच्या पीक विम्याचे पैसे त्यांच्या ताबडतोब खात्यामध्ये द्यायला पाहिजेत.